जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा येथे महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद संघटनेतर्फे आदिवासी एल्गार मोर्चा शासनाचा जाहीर निषेध करत पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। धनगर समाजाला शासनाने अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये अजिबात सामील करू नये, जर असा प्रयत्न शासनाने केला तर आदिवासी समाजातर्फे मोठा उद्रेक निर्माण होईल आणि याला परिपूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हे ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार राहील, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला। यावेळी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्य शासनाला आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव व महिला वर्ग सामील होते। तुम्ही जो मोर्चा आता काढलेला आहे, हा कोणत्या संदर्भामध्ये, काय मागण्या तुमच्या, काय सांगाल? आम्ही जे आज मोर्चा काढला होता महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून, या मोर्चाचं मागण्या ज्या होत्या, धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यात येऊ नये, या संदर्भात आम्ही या ठिकाणी मोर्चा विभागीय अधिकारी कार्यालय पाचोरा या ठिकाणी मोर्चा काढलेला होता। हजारोच्या संख्येने मोर्चा आमचा या ठिकाणी आला होता। जसे की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे का, धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारे समाविष्ट करण्यात येत नाही, तरी पण महाराष्ट्र सरकार, शिंदे सरकार ह्या ठिकाणी आदिवासी समाजाला, आपल्या धनगर समाजाला कसं आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात यावं, करून घेण्यात येईल, याच्यासाठी धडपड करत आहे। तर आमच्या आदिवासी समाजाचा संपूर्ण त्या ठिकाणी यांना विरोध आहे। आज आम्ही आदिवासी समाज आजही 75 वर्षापासून आणि आजही मागच आहे, आजही समाजाचा विकास झालेला नाही आहे। आजही कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा तिथंच आहे, राशन कार्डाचा मुद्दा तिथंच आहे, त्याच्यानंतर आधार कार्डाचा या ठिकाणी समाजाला मिळालेले नाही आहे आणि जमिनासुद्धा आदिवासी समाजाला नाही आहे। आणि आज आमच्या समाजालाच, आमच्या समाजाचाच विकास झालेला नाही आहे, तर हे समाज जर आमच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला तर समाजाला एक चिंदीभरसुद्धा शासन पैसा देऊ शकत नाही। म्हणून आमचा जाहीर ह्या गोष्टीला विरोध आहे, का सरकारने कोणत्याही प्रकारे ह्या ठिकाणी ह्या धनगर समाजाला समाविष्ट करून घेण्यात येऊ नये। आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, ह्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहे, आमच्या जीवावर ह्या ठिकाणी निवडून आलेले आहे, आम्ही आदिवासी समाजाने त्या ठिकाणी निवडून त्यांना दिलेलं आहे। तुम्हाला सांगतो, आज या ठिकाणी आदिवासी समाजाने, आदिवासी समाज संपूर्ण स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, परंतु त्यांनी आमच्या छाती आमच्या पाठीमध्ये खंबीर घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण मी तुम्हाला सांगतो, मी काही त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे, जो बी आमच्या विरोधामध्ये राहील, जो बी आमच्या विरोधामध्ये विरोधकांना पाठिंबा देईल, आमची संघटना ठामपणे त्यांच्या विरोध करेल। आज तुम्हाला सांगतो, त्यांनी जे धनगर समाजाला पाठिंबा दिलेला आहे, जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे, निवेदनामार्फत पाठिंबा दिलेला आहे, रेडवर दिलेला आहे, ज्या बी आमदाराने महाराष्ट्रामध्ये पाठिंबा दिलेला आहे, आम्ही त्यांना त्यांची आता ह्या विधानसभा येत आहे त्या ठिकाणी त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवून देऊ। आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून, आमच्या समाजाच्या माध्यमातून आम्ही आमचा उमेदवार त्या ठिकाणी उतरवू आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांची जागा दाखवू आणि आमचा आदिवासी समाज ताकद काय त्या ठिकाणी आम्ही दाखवून देणार आहे। तर आम्ही यापुढे यांना आवाहन करतो का, त्या ज्या ठिकाणी आमचा आदिवासी, भडगाव पाचोरा असेल, जामनेर असेल, सोयगाव सिल्लोड असेल, किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे बी तालुके, जेवढे जिल्हे असेल, त्या ठिकाणी आदिवासी समाजाला पाठिंबा द्या। अन्यथा तुम्ही जर अवैध मार्गाने त्यांना पाठिंबा देसाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फटका जरूर भेटेल
आणि एवढंच बोलतो थांबतो। छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजेश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद संघटनेच्या वतीनं या ठिकाणी एक मोर्चा उपभागीय अधिकारी कार्यालय जे तर पाचोरा या ठिकाणी एक मोर्चा आम्ही आणलेला होता आणि त्यामध्ये जे तर आदिवासी समाजाच्या काही महत्त्वाच्या मागण्या जे तर त्या ठिकाणी त्या मागण्या घेऊन आम्ही आलो। पहिली मागणी होती का जसं आता तर माझ्या अगोदर जे तर अफसर भाई दादांनी सांगितलं की धनगर समाजाला जे तर या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नका अशा पद्धतीची जे तर एक मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी होती का जो आदिवासी समाज आहे त्याला जे तर जातीचे प्रमाणपत्र जे तर विना अट म्हणजे कोणतीच अट न घालता जे तर त्यांना जे तर कसं सहज जे तर शक्य होईल त्या पद्धतीने त्यांना जातीचे प्रमाणपत्र द्यायला पाहिजे। तिसरी मागणी आमची होती का आजसुद्धा जे तर आदिवासी समाज 75 वर्ष झाली लोकशाहीला 75 वर्षापासून जे तर या ठिकाणी या जसं भारताच्या संविधानानुसार समता स्वतंत्र बंधुत्वारी न्याय या ज्या मूळ तत्वावर जे तर शासन चालतं आहे आणि संविधान जे तर आपल्याला समता स्वतंत्र आणि बंधुत्व आणि न्याय जे तर हे मूळ तत्वानुसार जे तर सरकार चाललं पाहिजे परंतु आजसुद्धा या ठिकाणी कोणाला न्याय मिळालेला नाही। आज जे तर चालले आदिवासी समाजाला सीधा पत्रिकासुद्धा जे नाही आहे तर घरकुल नाही आहे त्याला जे तर कोणत्याच प्रकारची जे तर सुविधा आजपर्यंत कोणतंच शासन जे तर देऊ शकलं नाही। फक्त जे तर आज जे तर चालू आहे का याला या जातीमध्ये घ्यायचं त्याला त्या जातीमध्ये घ्यायचं त्याला हा आरक्षण द्यायचं किंवा मराठा आणि जे तर ओबीसीचा वाद चालू आहे धनगर आणि आदिवासीचा वाद चालू आहे अशा वादात वाद निर्माण करून जे तर हे सरकार जे तर पुन्हा सरकार आणण्याचं प्रयत्न करत आहे। वाद हा आदिवासी समाज पूर्ण होऊ देणार नाही त्याचं कारण असं आहे का आज कोणी जे तर सांगू शकत नाही कोणतं सरकार आणि कोणता आजी आमदार असो की माजी आमदार असो कोणी असं सांगू शकत नाही ठामपणे कमी आदिवासी समाजाला जे तर न्याय दिलेला आहे कारण गेली 75 वर्ष झाली ज्याच्यातून ज्या तर काँग्रेस राष्ट्रवादी असेल जे तर उबाटा असेल या सगळ्या जेवढे भाजप शिवसेना असेल या सगळ्या पक्षाचं 75 वर्षापासून कोणा ना कोणाचं जे तर अलटीपलटी राज्य या ठिकाणी आहे परंतु कोणत्याही सरकार हे सांगू शकत नाही कोणताच आमदार खासदार सांगू शकत नाही आम्ही ठामपणे जे तर या ठिकाणी आदिवासी समाजाने न्याय दिला असेल त्यांनी न्याय दिला असता तर आज आम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली असती म्हणून या ठिकाणी आता आदिवासी समाजसुद्धा विचार करणार आहे या ठिकाणी जे तर भिल्ल समाज जे तर विचार करणार आहे का आतापर्यंत आम्ही मतं दिली परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला काहीच मिळालं नाही। प्रश्न अनेक जे तर या ठिकाणी गरीब गरीबच राहिला आणि श्रीमंत श्रीमंतच झाला आजसुद्धा आमच्या झोपड्यात जे तर या ठिकाणी आम्हाला खायला नाही आहे राशन कार्ड नाही आहे अशी जर परिस्थिती असेल तर आत्ता आपल्याला आदिवासी समाजालासुद्धा या ठिकाणी राजकारणात उतरावं लागेल आणि राजकारणात उतरून जे तर या ठिकाणी जसं अधिकारी जे तर अधिकाऱ्याला तेव्हाच बोलता येतं जेव्हा आपला जे तर या ठिकाणी माणूस जे तर तोपर्यंत ज्या शासनामध्ये जात नाही प्रशासनामध्ये जात नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटू शकत नाही म्हणून आता अफसर दादा आम्ही सगळे मिळून सगळे कार्यकर्ते म्हणून एक विचार करणार आणि विचार करून जर शक्य झाला तर आम्हीसुद्धा जे तर या ठिकाणी आमचा एक जे तर सर्व गोरगरिबांचा एक उमेदवार आदिवासी समाजाचा उमेदवार जे तर आम्ही उभा करण्याचा जे तर या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यातूनच जे तर आपला मार्ग मोकळा होऊ शकतो एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।